ही भाषा संबंध जगाची भाषा आहे, मग त्यामुळे चिनी माणूस सुद्धा वाचू शकतो की हो इथे सत्य शोधक होते आणि त्यांनी हे काम केलेलं आहे, त्यामुळे ते इंग्लिशमध्ये करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. या ठिकाणी आपल्याला दिनकर पाटील सरांनी, उत्तमराव पाटील सरांनी जे आपल्याला ग्रंथ उपलब्ध करून देण्याची जे नामी संधी उपलब्ध दिली, तर आपल्या सर्व सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्त्यांना विनंती की त्यांच्या मौलिक साठा आपण जतन करून त्यामध्ये जे काही, जसं आत्ता विद्यादेवी रोडे हे जसे मोठे कार्यकर्ती आपल्याला प्रकाशात आणली उगले सरांनी, त्याच पद्धतीने काही अजून भरपूर सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्ते असतील की जे आपल्याला माहीत नाही, ते निश्चितच उत्तमराव पाटील सरांच्या दस्तऐवजातून माहिती होईल. आणि आता दीपक गिरमे सरांनी सांगितलं की याची प्रचिती जगभर होण्यासाठी त्या अंकाचं इंग्रजीत रूपांतर व्हावं, तर मला एक आत्ता म्हणजे मी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले हे मराठी हिंदी इंग्रजी आणि मी नुकतंच जर्मन भाषेत पण प्रकाशित केलं, म्हणजे तो जो वारसा आहे तो वारसा टिकवण्याचा आम्ही थोडासा प्रयत्न करत आहे. यानंतर आपलं अध्यक्षीय भाषण प्राध्यापिका प्रतिमा परदेशी करते. विद्यादात्री सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं सत्यशोधक विचारांवर आधारित असणाऱ्या 3 पुस्तकांचा प्रकाशन समारंभ हा कार्यक्रम आपण महात्मा फुलेवाड्यामध्ये आज आयोजित केला. सर्वप्रथम जे पुस्तक लिहिलं आणि ते लिहिणं किती कठीण आहे, कारण की संदर्भ कसे मिळत नव्हते हे सगळं सरांनी सांगितलं, त्यांनी अत्यंत मेहनत घेऊन